वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नांदुरी चौकात खासगी शाळेत कार्यरत शिक्षिकेवर विकृत मानसिकतेतून प्राणघातक हल्ला करत जिवंत जाळण्याच्या घटनेने सर्वत्र आक्रोशाचे पडसाद उमटले. या विकृत मानसिकतेचा निषेध करण्यासाठी तसेच कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर शहरात शाळा महाविद्यालय व्यापार बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी नागरिक विद्यार्थ्यांनी विद्याविकास चौकातून निषेध मोर्चा काढला. मारेकरांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडक देत शिक्षिकेला जाणाऱ्या नराधमास फाशी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार आणि ठाणेदार यांना देण्यात आले. या मोर्चात विद्याविकास महाविद्यालय, विकास विद्यालय, मुक्ताबाई विद्यालय, समुद्रपूर व्यापारी असोसिएशन, नगर पंचायत समुद्रपूर, पत्रकार संघ आदी संघटनांचा सहभाग होता. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, समुद्रपूर, वर्धा. सोमवारची सकाळ वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील नांदुरी चौकात विवेक नगराळे या नराधमाने शिक्षिका तरुणीच्या अंगावर दिवसा ढोळ्या पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचं अमानुषपणाचं कृत्य केल्याने शहरात संतापाची लाट उफळली आहे. या घटनेचा निषेध आणि आरोपीला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळपासूनच शहरातील शाळा, महाविद्यालय, व्यापार संपूर्ण काटेकोरपणे बंद ठेवण्यात आले होते. दिवसभर शहरात आक्रोशाचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. आज सकाळी शहरातील संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर आली असून नेहमीप्रमाणे शाळा, महाविद्यालय, व्यापार सुरू झाले. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नांगोरी चौकात खासगी शाळेत कार्यरत शिक्षिकेवर विकृत मानसिकतेतून प्राणघातक हल्ला करत जिवंत जाळण्याची घटनेने सर्वत्र आक्रोशाचे पडसाद उमटलेत. या विकृत मानसिकतेचा निषेध करण्यासाठी तसेच कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वर्धा जिल्ह्यातील गिरड गावात शाळा, महाविद्यालय, व्यापार बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. त्यांना नराधमाला फाशी झालीच पाहिजे आणि हे सर्व केलेले त्यांनी काम त्यांना फाशी झालीच पाहिजे. यावेळी नागरिकांसह विद्यार्थ्यांनी बस स्टॉप चौकातून निषेध मोर्चा काढला. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा मोर्चा गिरड पोलीस ठाण्यावर येऊन धडकला. शिक्षिकेला जाणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन ठाणेदार महेंद्र सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गावातील नागरिक, विद्यार्थी हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, गिरड, वर्धा. हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील महिला जळीत प्रकरणाचे पडसाद आज वायगावामध्ये सुद्धा उमटले. गावातील सर्वच शाळेच्या 4000 विद्यार्थ्यांनी गावातून मोर्चा काढत पोलीस ठाणे गाठले. अंकिताला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. अंकिता मॅडमला ज्या प्रमाणे आरोपीला जाळलेला आहे आरोपीला.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी पोलिसांना घेराव घालत फाशीची शिक्षा द्या अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. युनिटमध्ये झालेल्या घटनेबद्दल सर्वांच्या मनात फार मोठी दुःख उद्भवत. मी अशीच मागणी करते की यापुढे अशी घटना कुठेच झाली नाही पाहिजे आणि आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे आणि अंकिताला न्याय मिळायलाच पाहिजे. वी वांट जस्टिस, वी वांट जस्टिस, वी वांट जस्टिस. यावेळी सर्वच पक्षांची आणि सामाजिक संघटनांचे नागरिक सहभागी झाले होते. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, वर्धा. हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीत प्रकरणाचे तीव्र पडसाद सिंधी शहरामध्ये देखील दिसून आले आहेत. सिंधीत सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. यावेळी शहरातून सर्वपक्षीय नागरिकांनी मोर्चा काढला आणि कडकडीत बंद देखील. हा मोर्चा शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह महिला पुरुष व्यापारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून केला. घोषणाबाजी करत या मोर्चाने पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी मारेकऱ्यांनी शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीचे निवेदन सेलू तहसीलदार सोनोने ठाणेदार प्रशांत काळे यांना दिले. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, सिंधी, वर्धा.